नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण, गुरुत्वाकर्षण आणि याबद्दल सविस्तर अशी माहिती बघितली. त्यामध्ये आपण काय बघितलं की जे बोर्डाच्या परीक्षेला अत्यंत महत्त्वाचे येणारे जे प्रश्न असतील त्या प्रश्नाबाबत आपण चर्चा केली. त्यामध्ये रासायनिक अभिक्रिया असतील, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत असेल किंवा रासायनिक अभिक्रियेचे प्रकार असतील, हे प्रामुख्याने आपल्या परीक्षेला विचारले जातात. तर त्यामध्ये आपण संयोग अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया, दुहेरी विस्थापन अभिक्रिया, त्याच पद्धतीने उष्माग्राही आणि उष्मादाही अभिक्रिया याबद्दल सविस्तर चर्चा केली. तर या तासिकेमध्ये आपण इयत्ता 10वीचे विज्ञान 1 मधील चौथं प्रकरण, ते म्हणजे विद्युत धारेचे परिणाम. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रकरण एकूण परीक्षेमध्ये जास्त मार्कांना विचारलं जातं, म्हणून हे तासिका तुम्ही काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन ऐका. तर बघा, विद्युत धारेचे परिणाम यामध्ये काय असेल रे? तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रामुख्याने मला सांगा की आपल्या त्याच पद्धतीने आजच्या आधुनिक काळामध्ये आपली वीज ही एक प्राथमिक गरज बनलेली आहे. उदाहरणार्थ बाहेरून आपण थकून आल्यानंतर घरात आल्यानंतर पंखा लावतो, थंड पाणी पिण्यासाठी फ्रीजचा उपयोग करतो, गरम पाण्याने आंघोळ करण्यासाठी बॉयलरचा उपयोग करतो, या अशा पद्धतीच्या उपकरणाचा आपण उपयोग करत असतो. किंवा आपल्या घरातील लाईट गेल्यानंतर आपण तात्काळ विजेच्या प्लगकडे बघत असतो. किंवा मनोरंजनासाठी टीव्ही असेल, मोबाईल असेल, कम्प्युटर असेल, यासारख्या साधनांचा उपयोग आपण करत असतो. तर अशाच या साधनांचे उपयोग करत असताना या साधनामध्ये अंतर्गत प्रक्रिया कशी चालते असतो. तर अशाच या साधनांचे उपयोग करत असताना या साधनामध्ये अंतर्गत प्रक्रिया कशी चालते, विजेची निर्मिती कशी होते, या सर्व साहित्यांचा वापर आपण आपली प्राथमिक गरज किंवा आपल्या शरीराला किंवा आरोग्याला चांगलं वाटेल यासाठी उपयोग करत असतो. परंतु हे सर्व साधने यांच्यामध्ये असलेली अंतर्गत प्रक्रिया कशी चालते या बाबतीत या तासिकेमध्ये आपण बघणार आहोत. तर बघा, तुम्हाला मागील चित्रामध्ये दिसत असेल की एका चित्रामध्ये टीव्ही आहे, लॅम्प आहे, अलक्षामध्ये नंतर पंखा आहे, त्या पंख्या अजून एक चित्रामध्ये विजे घंटा दाखवलेली आहे, म्हणजे आपल्या डोरबेल म्हणतात त्याला, ते दाखवलेली आहे. हे सर्व उपकरणं हे विजेवर चालणारी असतात. मग यावर विद्युत धारेचा परिणाम कसा होत असेल? तर बघा, याबाबत आपण या प्रकरणामध्ये चर्चा करणार आहोत. तर बघा, पहिला मुद्दा म्हणजेच काय की विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थलांतर कसे होते, म्हणजे एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट. त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे दिसते आकृती. ओके, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे या आकृतीमध्ये साहित्य कोणकोणते आहे? तर जोडणीच्या तारा, विद्युत घट, विद्युत रोध, होल्ट मीटर, अमीटर, प्लग कळ इत्यादी साहित्य वापरून आपण एक विद्युत धारेचे परिणाम या अभ्यासणार आहोत. म्हणजेच विद्युत धारेचे किंवा विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थलांतर कसे होते याबाबत आपण तिथे माहिती बघणार आहोत. तर बघा, सोबतच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्या मूल्यांचे घटक घेऊन परिपथ जोडा. परिपथाची विद्युत धारा म्हणजे काय? आय म्हणजेच काय? तर विद्युत धारा. लक्षामध्ये, विद्युत धारेच्या दोन टोकामध्ये म्हणजे ए आणि बी या दोघांमधील विभवांतर. विभवांतर म्हणजे काय? आपण मागच्या इयत्तेमध्ये अभ्यासलं. विभवांतर म्हणजे काय? की दोन टोकांमधील कमीत कमी अंतराला विभवांतर असे म्हणतात. म्हणजेच ए आणि बी या दोघीमधील जे अंतर असेल त्याला विभवांतर असे म्हणतात. मग विभवांतर कशाने दर्शवतात? तर व्ही ने दर्शवतात. लक्षामध्ये, तुम्हाला रिकाम्या जागामध्ये विचारलं जाईल की आय बरोबर काय, किंवा जुळ्या जुळवा यामध्ये विचारलं जाईल बोर्डाच्या परीक्षेमध्ये की आय म्हणजे काय, आय कशाला मध्ये विचारलं जाईल बोर्डाच्या परीक्षेमध्ये की आय म्हणजे काय, आय कशाला म्हणतात, विद्युत धारा म्हणजेच आय, व्ही कशाला म्हणतात, तर विभवांतराला व्ही असे म्हणतात. म्हणजेच व्ही ए बी असे मोजा. त्यानंतर ए येथील विभव बी येथील विभवापेक्षा जास्त आहे. कारण काय असेल रे? तर ए हा बिंदू विद्युत घटाच्या धन टोकाला आहे आणि बी हा बिंदू विद्युत घटाच्या ऋण टोकाला आहे. आलं लक्षामध्ये? बघा, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जर क्यू इतका विद्युत प्रभार ए पासून बी पर्यंत गेला तर काय होईल? तर या विद्युत प्रभारावर ए पासून बी पर्यंत जाताना व्ही ए बी क्यू इतके कार्य घडेल. इयत्ता आपण 9वी मध्ये पाठ क्रमांक 3 मध्ये हे अभ्यासलेलं आहे, म्हणजे कार्य आणि ऊर्जा या पाठामध्ये अभ्यासलेलं आहे. मग ऊर्जेचे स्रोत कोणकोणते आहेत? ऊर्जेचा स्रोत घट आहे का? तर घटाने ही ऊर्जा विद्युत प्रभारामार्फत विद्युत रोधनाला जोडलेली. क्यू, आणि लक्षामध्ये,
इतकं कार्य इथं घडलेलं आहे. मग क्यू हा विद्युत प्रभार, टी या वेळेत, टी कशाने दर्शवतात तर वेळ, टाइम, आलं लक्षामध्ये, टी हे वेळेचं, वेळ दर्शवण्यासाठी टी हे एक वापरलं जातं. म्हणून ए पासून बी पर्यंत गेला म्हणजेच हे कार्य जर टी या वेळेत घडतले असेल तर त्यावेळेस व्ही ए बी क्यू इथली ऊर्जा विद्युत ऊर्जेला दिली गेली. या विद्युत ऊर्जेचे काय होते तर ही विद्युत ऊर्जा रोधकाला मिळते आणि त्याचे रूपांतर उष्णतेमध्ये होते म्हणजेच उष्णता ऊर्जेत रूपांतर होते आणि त्याचे विद्युत ऊर्जामध्ये तापमान वाढते आणि अशा पद्धतीने आपले उपकरण हे चालत असते. उदाहरणार्थ बघा की विद्युत शक्ती बरोबर किती, तर विद्युत शक्ती ही पी ने दर्शवली जातात. लक्षात, पी म्हणजे पॉवर, शक्ती. लक्षात, मग शक्ती काढण्याचं एक सूत्र काय आहे तर विद्युत शक्ती बरोबर ऊर्जा भागीला लागलेला वेळ. म्हणजेच या आकृतीमध्ये असं लक्षात येते की व्ही ए बी भागीला लागलेला वेळ. म्हणजेच या आकृतीमध्ये असं लक्षात येते की व्ही ए बी क्यू डिवायडेड बाय टी इज इक्वल टू व्ही ए बी आय. म्हणजेच काय की क्यू एकूण कार्य झालं, टी लागलेला वेळ झाला, क्यू एकूण ऊर्जा झाली, टी एकूण लागलेला वेळ झाला आणि ऊर्जा भागेला कालखंड किंवा लागलेला वेळ बरोबर आपल्याला काय मिळते तर विद्युतधाराही मिळत असते. आलं लक्षामध्ये. त्याच पद्धतीने आता आपण नवीन मुद्दा म्हणजे कुठला तर विद्युतधारेचे औष्णिक परिणाम. हे तुम्हाला परीक्षेला 2 मार्काला विचारलं जातं की हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या मुद्द्यावर तुम्हाला विचारलं जातं. म्हणजेच काय औष्णिक परिणाम काय म्हणतात, औष्णिक परिणाम म्हणजे काय तर विद्युत परिपथामध्ये विद्युत स्रोत जोडल्यास विद्युत धारेने त्यात उष्णता निर्माण होते याच विद्युत धारेचा औष्णिक परिणाम असे म्हणतात. परत लक्षात ठेवा की विद्युत परिपथामध्ये होते याच विद्युत धारेचे औष्णिक परिणाम असे म्हणतात. लक्षामध्ये, यामध्ये काय म्हणतात विद्युत परिपथाचे औष्णिक परिणाम असे म्हणतात, हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर बघा की एक आकृती दाखवलेली आहे की कुंतलाचे कुंतल. बघा, स्प्रिंग पाहिलं असेल तुम्ही, प्रत्येक उपकरणामध्ये स्प्रिंग वापरला जातो. लक्षामध्ये, मग स्प्रिंगचं काय रे, त्याला कुंतल असे म्हणतात. म्हणजेच काय की पाणी गरम करण्याचे बॉयलर असेल, विजेवर चालणारी शेगडी असेल, विजेचा बल्ब असेल, असे अनेक उपकरणे विद्युत धारेच्या औष्णिक परिणामाचा उपयोग हे करत असतात. ज्या वाहक पदार्थाचे रुधकता जास्त असतील अशा वाहक पदार्थाचा उपयोग हा या उपकरणामध्ये केला जात असतो. उदाहरणार्थ काय येतं, मग नायक्रोन. नायक्रोन काय आहे की हा मिश्र धातूपासून तयार झालेला एक कुंतल आहे. लक्षामध्ये, मिश्र धातू म्हणजे काय, त्यात स्टील पण असेल, लोह असेल, तांबा असेल. काय की हा मिश्र धातूपासून तयार झालेला एक कुंतल आहे. लक्षामध्ये, मिश्र धातू म्हणजे काय, त्यात स्टील पण असेल, लोह असेल, तांबा असेल, पितळ असेल, असे मिश्र धातू असतात. त्या सगळ्यांचे एकत्रित ते जो धातू तयार झाला त्याला नायक्रोम असे म्हणतात. तर विजेच्या बल्बमध्ये टंगस्टन असेल, टंगस्टन तारेचा उपयोग केला जातो. बघा, हे तुम्हाला रिकामी जागा विचारली जाते की विद्युत धारेच्या बल्बमध्ये टिंबटिंब धातूची तार ही वापरली जाते. तर कुठला धातू असतो तो, टंगस्टन या नावाचा धातू असतो. विद्युत धारेमुळे ही तार तापते आणि किती तापते ते तर 3400° सेल्सिअस पर्यंत ती तार तापत असते व त्यातून प्रकाश बाहेर पडतो. त्या प्रकाश बाहेर पडल्यामुळे काय होतं की तप्त तारेतून उष्णता निर्माण होते आणि काही प्रमाणात पारणही निर्माण होत असतात. अशा पद्धतीने ऊर्जा ही निर्मिती होत असते. म्हणजेच काय की विद्युत धारेचे औष्णिक परिणाम काय दर्शवण्यासाठी आपल्याला हे अत्यंत महत्वाचं उदाहरण आहे आणि हे लक्षात ठेवा. तर बघा, अजून कुंतलाचा उपयोग कसा होतो तर बघा, सोबतच्या आकृतीमध्ये दिसते तुम्हाला की एक बल्ब दाखवलेला आहे. त्या बल्बमध्ये निर्वात म्हणजेच काय नत्र वायू आहे, नाल कुंतलाचे प्रकारचे बल्बची फिलामेंट आहे, काचेचा बल्ब आहे, काचेचा आधार आहे, स्क्रूसाठी टोपी आहे. म्हणजेच काय त्या स्क्रू मार्फत विद्युतधारा ही त्या तारेपर्यंत पोहोचली जाते आणि त्या तारेतून पोहोचल्यानंतर उष्णता निर्माण होते आणि उष्णता निर्माण झाली की विद्युत शक्ती ही निर्माण होत असते. आलं लक्षामध्ये. बघा, तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक प्रयोग करून बघायचा आहे. तर काय, तर आपल्या घरातील विद्युत मंडळाकडून दर महिन्याला येणारे वीज बिल हे बघा आणि त्या वीज बिलावरती कोणकोणत्या प्रकारची माहिती विजेसंदर्भात दिलेली असते त्याबद्दल तुम्ही माहिती मिळवा. कारण तुम्हाला परीक्षेला एखाद्या वेळेस उपयोजनात्मक प्रश्न हा सुद्धा विचारला जाऊ शकतो की आपल्या घरी येणाऱ्या जे वीज बिल असते त्या वीज बिलावरती
कारण तुम्हाला परीक्षेला एखाद्या वेळेस उपयोजनात्मक प्रश्न हा सुद्धा विचारला जाऊ शकतो की आपल्या घरी येणाऱ्या जे वीज बिल असते त्या वीज बिलावरती विजेच्या संदर्भात कोणकोणती महत्वाची माहिती दिलेली असते त्याबद्दल सविस्तर माहिती लिहा असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आलं लक्षामध्ये? त्यानंतर बघा खालील चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेले असतील की वापरत असलेल्या वितळ तारा कोणकोणत्या म्हणजे त्याला फ्यूज असे म्हणतात. मग फ्यूज बघा त्याच पद्धतीने असं तुम्ही बातम्या ऐकल्या असतील भरपूर की एका इमारतीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. मग ती कशी लागत असेल बरं? ते काय होत असेल तर कधी कधी आपल्या घरात एखादे विद्युत उपकरण चालू ठेवल्यामुळे वितळ तार म्हणजे त्याला फ्यूज असे म्हणतात फ्यूज वितळून खंडित होते व वीज पुरवठा हा बंद होत असतो. याचे कारण काय असते तर बघा की घरातील वीज जोडणीत म्हणजे वीजयुक्त तार तटस्थ म्हणजे त्याला न्यूट्रल म्हणतात न्यूट्रल तार भूसंपर्क तार म्हणजे तारा एकत्र असतात. वीजयुक्त व तटस्थ तार यामध्ये 220 लक्षात ठेवा 220 व्होल्ट इतके विभवांतर होत असते. भूसंपर्क तार जमिनीस जोडलेली असते. उपकरणातील दोषामुळे किंवा वीजयुक्त तार व तटस्थ तार यावरील प्लास्टिक आवरण निघून गेल्यामुळे काय होतं की त्यावरती प्लास्टिक आवरण निघून जातं आणि या दोन्ही तारा एकमेकाला चिकटतात. या एकमेकाला चिकटल्यामुळे काय होतं की त्यामध्ये मोठी विद्युत दरबा होऊ लागते व मोठी विद्युत दरबा आल्यामुळे काय होतं की आजूबाजूला ज्वालाग्राही पदार्थ असतात. उदाहरणार्थ ज्वालाग्राही पदार्थ कोणकोणते तर त्यामध्ये लाकूड असेल कापड असेल प्लास्टिक असेल हे पदार्थ असतात आणि हे पदार्थ आगीमुळे त्यांना भडका उघडतो आणि भडका झाल्यामुळे त्याची खबरदारी म्हणून विद्युत तारेचा म्हणजे फ्यूजचा उपयोग हा केलेला असतो. म्हणजेच वितळ तारे संबंधी आपण मागील तासिकामध्ये किंवा मागील इयत्तामध्ये अभ्यासलंय तर वीजचा उपयोग हा केलेला असतो. म्हणजेच वितळ तारे संबंधी आपण मागील तासिकामध्ये किंवा मागील इयत्तामध्ये अभ्यासलंय तर उच्च विद्युत धारा परिपथात वाहताच वितळताळ वितळून परिपथ खंडित करते व अनर्थ हा टळत असतो. अनेक वेळा किंवा विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात सायंकाळी घरोघरी दिवे पंखे वातावरणकुलित यंत्रे दुकानातील वीज वापर या सर्वांच्या मोठ्या प्रमाणात विद्युत शक्ती वापरली जाते. मग अतिप्रमाणात विद्युतधारा किंवा विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरकडून ओढली जाते व ट्रान्सफॉर्मरची जेवढी क्षमता नसल्याने त्याची वितळताळही वितळते व वीज पुरवठा हा बंद होत असतो. म्हणजेच काय होतो की अतिभाराने म्हणजेच काय ओव्हरलोडिंगने हे सर्व घडत असते. उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये एखाद्या वेळेस आपण सगळ्यात जास्त उपकरण वापरले तर आपल्या घरातील फ्यूज सुद्धा किंवा आपल्या घरातील अतिभार झाल्यामुळे ओव्हरलोडिंग झाल्यामुळे लाईट ही ट्रॅप होत असते किंवा ट्रिप होत असते. हे ट्रिप होत बंद पडत असतो कारण त्याच्यामध्ये ओव्हरलोडिंग झालेली असते. आलं लक्षामध्ये? त्याच पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न उदाहरण विचारले जातील यावरती. उदाहरणार्थ बघा आपण एक उदाहरण बघूया की काय की एका 9 ओहम विद्युत रोधकाला एक घट जोडला असून त्यामुळे त्यातून वाहणाऱ्या विद्युतधारेमुळे विद्युत रोधात प्रति सेकंदास 400 जूल प्रति सेकंदास 400 जूल इतकी उष्णता निर्माण होत आहे. विद्युत रोधास किती विभवांतर लावले आहे ते काढा. म्हणजे आपल्याला इथं काय काढायचं आहे विभवांतर काढायचं आहे. मग इथं काय काय दिलेले दिलेली माहिती लिहायची. बघा उदाहरण सोडत असताना विज्ञानाची उदाहरण सोडत असताना डाव्या बाजूला पेपरच्या दिलेली माहिती लिहायची. दिलेली माहिती म्हणजे कोणची की उदाहरणामध्ये कोणकोणती माहिती दिलेली आहे. दिलेली माहिती पेपरच्या दिलेली माहिती लिहायची. दिलेली माहिती म्हणजे कोणची की उदाहरणामध्ये कोणकोणती माहिती दिलेली आहे. दिलेली माहिती कोणकोणती आहे तर 400 जूल इतकी उष्णता दिलेली आहे. म्हणजेच आपल्याला काय कळायचंय पी बरोबर म्हणजे काय पॉवर शक्ती कळायची आहे. तर शक्ती बरोबर किती दिलेली आहे तर 400 जूल म्हणजेच काय की वीज विद्युत धारा. आलं लक्षामध्ये? आणि वेळ किती आहे तर 1 सेकंद दिलेला आहे. आलं लक्षामध्ये? म्हणजे 1 सेकंदामध्ये आपल्याला ते किती मावले जाते ते काढायचं आहे. म्हणजे पी बरोबर व्ही वर्ग छेदाला आर. मग 400 बरोबर व्ही वर्ग छेदाला 9 म्हणजेच काय की 400 × 9 बरोबर व्ही वर्ग. मग व्ही वर्ग बरोबर 400 × 9 किती होतात 400 चा वर्ग किती होतो 400 चा वर्गमूळ किती होतो तर 20 आणि 3 चा वर्गमूळ किती होतो तर 9 चा वर्गमूळ किती होतात तर 3 म्हणजेच काय 20 × 3 = 60 व्होल्ट. एवढी
विद्युतधारा आपल्या रूपांतर होईल. आलं लक्षामध्ये? असे उदाहरण तुम्हाला विचारले जातील. त्याच पद्धतीने आता महत्वाचा आणि अत्यंत महत्वाचा म्हणजेच काय की विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम. बघा, चुंबक विद्युतधारेचं हृदय मानलं जातं. प्रत्येक विद्युतधारेच्या उपकरणामध्ये चुंबक हे उपयोगात आणलं जातं. तर चुंबक नसेल म्हणजेच काय की चुंबकामुळे बलरेषा निर्माण होतात आणि विद्युतधारा ही सुरळीत चालत असते. यापूर्वी आपण इयत्ता 9 मध्ये अभ्यासलेलं आहे. तर विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम काय असतील बरं? तर बघा, आक्षोभाचे आकृती निरीक्षण असतील बरं. तर बघा, आक्षोभाचे आकृती निरीक्षण करा. दोन आकृती दाखवलेलं आहे, आलं लक्षामध्ये? आणि त्यामध्ये चुंबक सूचीचे डायरेक्शन चेंज झालेले म्हणजे दिशा चेंज झालेली आहे आणि आपले परिणाम काय होतो ते आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक विद्युत परिपथ ए व बी दरम्यान जोडणीसाठी जोडणीच्या तारांमध्ये तारांपेक्षा जाड सरळ तांब्याची चाळ तार जोडा. तिच्या शेजारी चुंबक सूची ठेवा. मग आता बघा की ए आणि आकृतीत दाखवल्याप्रमाणे ए आणि बी यांच्या मधोमध एक चुंबक सूची ठेवलेली आहे. नंतर कळ बंद करा. कळ म्हणजेच काय? बटन. आलं लक्षामध्ये? आपण आपल्या भाषेमध्ये बटन म्हणतो की अरे फॅन चालू कर, बटन दाबलं जातं. अरे कूलर चालू कर, बटन दाबलं जातं. बटन म्हणजेच काय की कळ. मग आता घटाला जोडलेल्या जोडणीच्या तारा उलट जोडून काय करायचं आहे की चुंबक सूचीची दिशा जोडायचे आणि त्या चुंबकाची दिशा बघायची. मग तुम्हाला दिसत असेल की विद्युतधारेची दिशा व चुंबक सूचीची स्थिती यात काही संबंध आढळतो का तुम्हाला? तर हो, आढळतो. काय? तर काय होतो की तारेमधील विद्युतधारेमुळे चुंबकीय परिणाम दिसून येतो. याचाच अर्थ की विद्युत आणि चुंबकत्व याचा निकटचा संबंध आहे. या उलट जर आपण एखादा चुंबक हलता केला किंवा हलत ठेवला तर काय होईल? तर त्याच्या विद्युत परिणाम आढळेल का? तर नाही. तर त्याच्यामध्ये विद्युत परिणाम आढळेल का? तर हो, आढळेल. कारण चुंबक हे विद्युतधारेवर परिणाम करत असतं. आपण चुंबकीय क्षेत्रे आणि अशा विद्युत चुंबकीय परिणामांचा अभ्यास करणार आहोत. बघा, विद्युत चलित्र म्हणजे मोटर, विद्युत जनित्र म्हणजे जनरेटर यांची तत्वे रचना या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही एक प्रयोग बघा की आकृतीत दाखवल्याप्रमाणे रचना या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही एक प्रयोग बघा की आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक प्रयोग करायचा की परिपथाची जोडणी करायची. कशी? तर पुठ्ठ्यातून आरपार जाणारा तांबेचे तार तारेतून जेव्हा सुमारे 1 एम्पियर किंवा अधिक ऊर्जा वाहते तेव्हा पुठ्ठ्यावर प्रत्येक ठिकाणी तारेभोवती ठिकठिकाणी चुंबक सूची ठेवल्यास. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये 100% विचारला जाणारा प्रश्न म्हणजेच काय की तो उजव्या हाताच्या अंगठाचा नियम. बघा, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे तसंच तुम्ही एक काडी किंवा एक काठी हातात घ्यायची आणि अशी आकृतीप्रमाणे आपण करायचं की काठी अशा पद्धतीने आपल्या हातामध्ये घ्यायची. मग त्यामध्ये काय घ्यायचं ते समजण्यासाठी अत्यंत सोपं आणि सोपं उदाहरण आहे की काठी आपल्या हातात घ्यायची आणि असा प्रयोग करून बघायचा. तर काय? तर बघा की विद्युत वाहक तारा चुंबकाची दिशा असेल, विद्युतधारेची दिशा असेल, हे जर शोधायचं असेल तर आपल्याला हा नियम खूप महत्वाचा असतो. अशी कल्पना करा की तुम्ही सरळ विद्युत वाहकाला तुम्ही उजव्या हातात पकडलेले आहे, तुम्ही काठे पकडलेले आहे ना. तसेच तुम्ही एक असं सपोज असं समजा की तुम्ही एक विद्युतधारा हातात पकडलेली आहे. ते अशा रीतीने अंगठा विद्युतधारेच्या दिशेने तारेवर स्थिरावलेला आहे. म्हणजेच काय की अंगठा आपला त्या विद्युतधारेच्या दिशेने त्या तारेवर स्थिरावलेला आहे. मग तुमची बोटे काय करतील? तर तुमची बोटे विद्युत वाहकाभोवती गुंडाळा. म्हणजेच बोटाची दिशा हीच चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषांची दिशा होय. म्हणजे जे तुमची चार बोट खाली असतील ते खालच्या बोटांची जी चार बोटांची जी दिशा असेल ती दिशा म्हणजेच काय तुमचे चुंबकीय क्षेत्र. जो अंगठा म्हणजेच काय की तुमची विद्युत धारा दर्शवणारे क्षेत्र. आलं लक्षामध्ये? तर उजव्या हाताच्या अंगठाच्या नियमाला मॅक्सवेलचा बुच स्क्रू नियम म्हणजे कॉर्क मॅक्सवेलचा बुच स्क्रू नियम म्हणजे कॉर्क स्क्रू नियम असे सुद्धा म्हणतात. काय आहे बुच स्क्रू नियम? तर बघा की तुम्हाला अगोदर सांगितलं मी की उजव्या हाताचा नियम यामध्ये उजव्या हाताचा अंगठा तुमचा विद्युत धारा दर्शवतो आणि चार बोट काय करतात की चुंबकीय क्षेत्र हे दर्शवत असतात. आलं लक्षामध्ये? विद्यार्थी मित्रांनो,
आपलं हे जे विद्युत धारेचे परिणाम हे जे प्रकरण आहे हे प्रकरण खूप महत्वाचं आहे आणि यामध्ये आपण या तासिकेमध्ये आपण जे परीक्षेला विचारले जातील त्याच टॉपिकवरती चर्चा करणार आहोत. त्या प्रामुख्याने तुमची बोर्डाच्या परीक्षेने खूप अशी तयारी होऊन जाईल आणि तुम्हाला जे मुख्य मुद्दे असतील त्या मुख्य मुद्द्यावर खूप असं जास्त अभ्यास करण्याची गरज भासणार नाही. फक्त तुम्ही हा व्हिडिओ बघत असताना खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये एक अटेंडन्सची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करायचं आणि आपली हजेरीही नोंदवायची आहे. आलं लक्षामध्ये? तर बघा, नंतरचा मुद्दा आहे की नाल कुंतलातून जाणाऱ्या विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र. आकृती दाखवल्याप्रमाणे बघा, जसं चुंबकीय बलरेषा आहेत, नाल कुंतल आहे म्हणजे स्प्रिंग आहे, त्या स्प्रिंग मधून विद्युत धारा कशी वाहली जाते त्याबद्दल आपल्या आकृतीमध्ये दाखवलेल्या आहे. तर बघा की विद्युतरोधक आवरण असलेली तांब्याची तार घेऊन कुंतलाची मालिका तयार केल्यास त्या रचनेस नाल कुंतल असे म्हणतात. बघा, प्रामुख्याने जे तांब्याची तार वापरलेली आहे, मग नाल कुंतलातून विद्युत धारा गेल्यास निर्माण होणाऱ्या चुंबक रेषा ती रचना बघा आकृतीत दाखवलेली आहे. मग चुंबक पट्टीच्या चुंबकीय बलरेषाशी तुम्ही परिचित आहात. नाल कुंतलामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचे सर्व गुणधर्म हे चुंबक पट्टीमुळे तयार होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या गुणधर्माप्रमाणेच असतात. मग नाल कुंतलाचे एक उघडे टोक चुंबकीय उत्तर ध्रुव म्हणून तर दुसरे चुंबकीय दक्षिण ध्रुव म्हणून कार्य करत असते. म्हणजेच नाल कुंतलामध्ये चुंबकीय बलरेषा एकमेकांना समांतर रेषांच्या स्वरूपात असतात. याचा अर्थ काय होतो रे? तर याचा अर्थ असा की चुंबकीय क्षेत्राची तीव्रता नाल कुंतलांच्या आतील पोकळीत सर्वत्र सारखीच असते. म्हणजेच नाल कुंतलातील चुंबकीय क्षेत्र हे एक समान असतात. हे लक्षात ठेवा. नाल कुंतलातील विद्युतधारा गेल्यामुळे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राची बलरेषा या टॉपिकवरती जर तुम्हाला विचारलं तर हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा की चुंबकीय क्षेत्राची तीव्रता नाल कुंतलनाच्या आतील पोकळीत, लक्षात, आतील पोकळीत सर्वत्र सारखीच असते. म्हणजेच नाल कुंतलातील चुंबकीय क्षेत्र हे कसं असेल? तर एक समान असते. आलं लक्षामध्ये? ओके. आता तुम्हाला प्रश्न विचारला जातो तो म्हणजे दोन मार्कासाठी किंवा तीन मार्कासाठी 100% विचारला जातो, तो म्हणजे फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. आता बघा, आकृतीमध्ये तुम्हाला आकृतीवर दाखवल्यानंतर काय दिसते की अंगठा दिसतोय, हाताची दोन बोटे दिसत आहे. आलं लक्षात? म्हणजे त्यामध्ये तर्जनी असेल, मधले बोट असेल. आलं लक्षामध्ये? मग यामध्ये काय दिसतं की अंगठा आपल्याला माहित आहे की विद्युत वाहकाचे दिशा किंवा बल दाखवत असतो. मग यामध्ये तर्जनीमध्ये काय दाखवतं की चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतात आणि विद्युतधारेची मधले बोट काय दाखवतं तर विद्युतधारेची दिशा. बघा, दोन फरक आहे. तर्जनी काय दाखवते? चुंबक क्षेत्राची किंवा चुंबकाची दिशा आणि मधले बोट काय दाखवते तर विद्युतधारेची दिशा दाखवते. बघा, उजव्या हाताचा नियम आणि फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम यामध्ये फरक हाच आहे की उजव्या हाताच्या नियमामध्ये काय आहे की अंगठा काय दाखवतो? विद्युतधारा दाखवतो. आणि चार बोट काय दाखवतात? तर चुंबकीय बलरेषा दाखवत असतात. परंतु फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमामध्ये काय असतो? ती अंगठा विद्युतधारा दाखवतोच आहे. परंतु तर्जनी काय दाखवते की चुंबकीय दिशा दाखवते आणि विद्युतधारेची दिशा ही मधले बोट हे दाखवत असते. तर बघा, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे की विद्युतधारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा विचारात घेतले आणि असे आढळले की बलाची दिशा या दोन्हीच्या लंब दिशेस आहे. आणि लक्षामध्ये, बलाची दिशा काय आहे? या दोघींच्या लंब दिशेस आहे, परपेंडिक्युलर आहे त्यांच्या. म्हणजेच काय की या तिन्ही दिशा एका साध्या नियमात सुबद्ध करता येतात. या नियमालाच फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम असे म्हणतात. म्हणजेच विद्युतधारेवरील वाहकाची बल, चुंबकीय दिशा आणि विद्युतधारेची दिशा या तिघ घटक एकत्रितपणे ज्या नियमामध्ये बांधण्यात आलेला आहे तो नियम म्हणजेच काय? तर फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम. या नियमान्वये डाव्या हाताचा अंगठा, तर्जनी व मधले बट एकमेकांना काय असतात? तर लंब असतात. अशी ताट धरावीत. आपण करून बघायचं ते, तर तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत असलेले मधले बोट विद्युतधारेच्या दिशेत असेल तर अंगठ्याची दिशा ही विद्युत वाहकावरील बलाची दिशादर्शक असते. हे कोण सांगतं? तर फ्लेमिंगचा डावा नियम सांगतो. आलं लक्षामध्ये? आता
या फ्लेमिंगच्या डाव्या नियमाचा उपयोग कोणकोणत्या उपकरणामध्ये केला जातो रे? तर बघा की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये यूज करत असलेले पाण्याची मोटर असेल, गिरणीतली मोटर असेल, किंवा वॉशिंग मशीन मध्ये मीटर असेल, मिक्सर मधील असेल, किंवा आपल्या फ्रीज मध्ये किंवा शीतकपाटे असतील, पंप असेल, संगणक असेल, या सर्वांमध्ये या फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमावर आधारित विद्युत चलित्र हे वापरली जातात. व विद्युत चलित्र म्हणजे काय की इलेक्ट्रिक मोटर. आलं लक्षामध्ये? विद्युत चलित्र म्हणजेच काय? इलेक्ट्रिक मोटर. चलित्र म्हणजेच काय? मोटर. आलं लक्षामध्ये? मग बघा आकृतीत दाखवल्याप्रमाणे की अशा मोटरी आपण दैनंदिन जीवनामध्ये किंवा दैनंदिन वापरामध्ये विद्युत चलितो. मग हे तुम्हाला माहिती आहे का की ऊर्जेचे रूपांतर होऊ शकते हे तुम्हाला ठाऊक आहे. परंतु विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणारे यंत्र म्हणजेच काय? विद्युत चलित्र होय. तुम्हाला विद्युत चलित्र म्हणजे काय की तुम्हाला कधी एका वाक्यात उत्तर लिहा यामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर त्याचं व्याख्या काय आहे की विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणारे जे यंत्र असेल त्या यंत्राला विद्युत चलित्र असे म्हणतात. आलं लक्षात? याचा वापर पंखे, शीतकपाटे, मिक्सर्स, धुलाई यंत्रे, संगणक, पंप यामध्ये केलेला दिसतो. आलं लक्षामध्ये? विद्यार्थी मित्रांनो, आता अत्यंत महत्वाचं म्हणजेच काय की तुम्हाला प्रश्न विचारला जातो टिपा लिहा किंवा सविस्तर माहिती द्या. यामध्ये गॅल्व्हनामीटरवर खूप विचारलं जातं. तर बघा आकृतीत दाखवल्याप्रमाणे असे असतात गॅल्व्हना, दाखवल्याप्रमाणे असे असतात गॅल्व्हनामीटर. म्हणजे आपण एखादी आपलं घरातील विद्युत उपकरण खराब झालं किंवा बिघडलं तर आपण इलेक्ट्रिशियनकडे घेऊन जातो आणि तो काय करतो की ह्या गॅल्व्हनामीटरवरती त्याचे चेक करतो आणि किती खराब झालेले ते सांगत असतो. म्हणजेच काय की गॅल्व्हनामीटर म्हणजेच काय की आपले विद्युत चलित्र या यंत्राचे तत्व आहेत. याच तत्वातील आधारित एक संवेदनशील उपकरण म्हणजेच काय असेल तर ते गॅल्व्हनामीटर असते. याच्यामध्ये आपण काय करतो तर विद्युतीय मापन करता येतं. चुंबकाच्या ध्रुवामध्ये असलेले कुंडल अशा प्रकारे बसवतात की पुढे त्याला गॅल्व्हनामीटरच्या तबकडीवर असलेल्या काटा जोडला जाईल. जेव्हा अतिशय थोडी उदाहरणार्थ 1 mA किंवा त्याहूनही कमी विद्युतधारा कुंडलातून वाहील तेव्हा कुंडलाचे परिवलन होईल. कुंडलाचे परिवलन होईल म्हणजे काय? ते परिवलन म्हणजे काय? तिथले तिथे ते फिरेल व त्याचे परिवलन विद्युतधारेच्या प्रमाणात राहील. म्हणजेच व्होल्टमीटर व एम्पियर सुद्धा याच तत्वावर चालत असतात. म्हणजेच काय की गॅल्व्हनामीटर अत्यंत खूप महत्वाचं उपकरण मानलं जाते. कशामध्ये? विद्युतधारेमध्ये. लक्षामध्ये? म्हणून तबकडीवर 0 विद्युतधारा मध्यावर दर्शवलेली असते. म्हणजेच काय? तबकडी म्हणजेच काय की त्या गॅल्व्हनामीटरची जी डिस्क असेल त्या डिस्कवरती मधोमध 0 हे एक दर्शवलेलं असतं. विद्युतधारेच्या दिशेनुसार काटा 0 दोन्ही बाजूकडे विचलित होत असतो. आलं लक्षामध्ये? म्हणजेच काय तर आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे गॅल्व्हनामीटर लावून परिपथ पूर्ण करा. आता सपोज एखादं आपल्याला करायचंय की 2 टोकं घ्यायचे आणि मधोमध त्याला गॅल्व्हनामीटर लावायचं आहे. मग तर गॅल्व्हनामीटर लावल्यानंतर काय होईल की तांब्याच्या ताऱ्याजवळ खाली चुंबकपट्टीच्या उत्तर किंवा दक्षिण ध्रुव असेल अशा प्रकारे चुंबकपट्टी उभी करा ठेवा की आता जर तार ए व बी अशी हलती ठेवली तर गॅल्व्हनामीटरचा काटा विचलित झालेला दिसतो. हेच फॅरेडेच्या विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा नियम आहे. आणि लक्षामध्ये? म्हणजेच गॅल्व्हनामीटर हे अत्यंत महत्वाचं उपकरण आहे. आता अत्यंत महत्वाचा नियम म्हणजे काय की फॅरेडेच्या विद्युत प्रवर्तकाचा नियम. म्हणजेच फॅरेडेच्या विद्युत प्रवर्तनाचा नियम. मग बघा आपण कोणकोणते नियम बघितले की उजव्या हाताचा नियम बघितला, फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम बघितला. तर या प्रकरणामध्ये असे 4 नियम मांडलेले आहेत. कोणकोणते? डाव्या हाताचा नियम, फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम, फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम आणि फॅरेडेच्या विद्युत प्रवर्तनाचा नियम. या सर्व नियमावर तुम्हाला प्रकरणा या पाठाच्या संदर्भात बोर्डाला विचारलं जाते. आलं लक्षामध्ये? तर बघा की फॅरेडेचा विद्युत प्रवर्तन नियम काय सांगतो. तर बघा कुंतलातून विद्युतधारा चालू करताना किंवा बंद करताच कुंतलात किंवा कुंडल करताना किंवा बंद करताच कुंतलात किंवा कुंडलात विद्युतधारा प्रवर्तित होते. म्हणजेच विद्युतधारा कमी अधिक केल्यासही असे प्रवर्तन दिसून येते. आलं लक्षामध्ये?
उदाहरणार्थ तुम्ही मिक्सरचं बघा, मिक्सरचं एक उदाहरण घेऊया आपण. मिक्सरचे चार प्लग असतात, चारच्या पावर किंवा पंखा असतो. पंखा आपण म्हणतो पाचवर करा, दोनवर करा. पाचवर केल्यानंतर काय होतं की पंखा फास्ट फिरायला लागतो आणि एकवर केल्यानंतर तो स्लो फिरायला लागतो. म्हणजे त्यामधील विद्युतधारा कमी जास्त होईल का? तर नाही, विद्युतधारा ही सारखीच असते, परंतु कुंडलामध्ये विद्युतधारेचा प्रवाह कमी जास्ती होत असतो. तो असतो फॅरेडेचा नियम. आला लक्षामध्ये? म्हणजेच कुंतल कुंडला समोरून बाजूला सरकवितच कुंडलात विद्युतधारा प्रवर्तनाने निर्माण होते. वरील प्रयोगावरून असे समजते की आपल्याला की कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषांच्या संख्येत बदल झाला की कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित ही होत असतेच. यालाच फॅरेडेचा प्रवर्तनाचा नियम प्रवर्तित ही होत असतेच यालाच फॅरेडेचा प्रवर्तनाचा नियम असे म्हणतात. आलं लक्षामध्ये? म्हणजेच कुंडलामध्ये निर्माण झालेल्या विद्युतधारेच्या प्रवर्तित विद्युतधारा असेही म्हणतात. आलं लक्षामध्ये? आता नंतर आपण बघणार आहोत फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम. मग या फ्लेम आकृतीमध्ये दिसत असेल तुम्हाला की उजवा हात आहे, अंगठा काय दाखवतो की विद्युत वाहकाची गती दर्शवतो, तर्जनी काय दाखवते की चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवते, मधले बोट काय दर्शवतं की विद्युत वाहकाच्या प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दाखवत असते. आलं लक्षामध्ये? असा हे समजण्यासाठी, हे नियम समजण्यासाठी आपण ही प्रत्यक्ष कृती अशी करून बघायची. बघ, तुम्हाला जर फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम विचारला असा जर नियम तुम्हाला विचारला तर काय करायचं की असा हात करून बघायचा आपला उजव्या हाताचा आकृती दाखवल्याप्रमाणे, आणि त्या आकृती दाखवल्याप्रमाणे असा हात केल्यानंतर विद्युत वाहकाची गती, चुंबक क्षेत्राची दिशा प्रवर्तली जाते आणि लिख आपल्या बोर्डातील परीक्षेमध्ये पेपर सोडत असताना खूप अशी मदत होत असते. म्हणून आपण कृतीवरती जास्त भर दिला पाहिजे. आलं लक्षामध्ये? त्याचनंतर बघा, आता आपण थेरॉडिकली बघू की विद्युत फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम काय सांगतो. तर विद्युत वाहकामधील किंवा कुंडलातील प्रवर्तित विद्युतधारा जास्तीत जास्त केव्हा असेल, तर जेव्हा विद्युत वाहकाच्या गतीची दिशा ही चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असते, तेव्हा प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दर्शविण्यासाठी फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियमाचा उपयोग हा होत असतो. म्हणजेच उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधले बोट असे ताना की एकमेकांना लंब दिशेत असतील, अशा स्थितीत अंगठा विद्युत वाहकाच्या गतीची दिशा चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शविण्यासाठी, तर मधले बोट हे प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दर्शवत असते. या नियमालाच फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम असे म्हणतात. बघा, हे शास्त्रज्ञ कोण होते? तर आपल्याला माहिती आहे की या शास्त्रज्ञांनी असे नियम मांडले आणि या सदिशेवर आपली उपकरणं हे चालत असतात. आलं लक्षामध्ये? आता आपण बघणार आहोत की एक तुम्हाला चित्र दिसत असेल, हे महत्वाचे शास्त्रज्ञ होते की तुम्हाला एखाद्या वेळी विचारलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये की मायकल फॅरेडे यांच्याबद्दल थोडक्यात माहिती लिहा, दोन मार्गासाठी विचारलं जाऊ शकतं. तर परिचय शास्त्रज्ञाचा हे तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे, तर तुम्ही वाचून घ्यायचं. तर ते वाचून घ्यायच्या अगोदर तुम्हाला एक थोडक्यात त्यांच्याबद्दल माहिती सांगतो. काय? तर मायकल फॅरेडे यांचा जन्म इसवीसनपूर्व 1791 मध्ये झाला आणि मृत्यू हा 1867 मध्ये झालेला होता. हे जे शास्त्रज्ञ होते ते प्रयोगशील वैज्ञानिक होते, त्यांचे अधिकृत शिक्षण झालेले नव्हते. लक्षात ठेवा मित्रांनो, त्यांचे जे शास्त्रज्ञ होण्याचे शिक्षण असते ते एवढं शिक्षण पण झालेलं नव्हतं, परंतु त्यांची चिकित्सक बुद्धी असल्या दुकानात ते लहानशा मायकल कामाला लागला. तेथील पुस्तके वाचता वाचता त्यांना विज्ञानाची गोडी निर्माण झाली. लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूट मधील हम्प्रे डेव्ही यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत सहाय्यक म्हणून त्यांना नेमलं होतं. आलं लक्षामध्ये? तर त्यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचे नियम शोधून काढले, तसेच विद्युत अपघटनाचेही त्यांनी नियम शोधून काढलेले आहेत. म्हणजेच कित्येक विद्यापीठामध्ये त्यांना मानद पदवी देऊ केली, परंतु फॅरेडे यांनी ते सन्मान नाकारलेले आहे. आलं लक्षामध्ये? विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या प्रकरणातील शेवटचा मुद्दा, शेवटचे टॉपिक म्हणजेच काय की अत्यंत महत्वाचे असतात, ते म्हणजेच काय की प्रत्यावर्ती धारा व दिष्टधारा, त्याला अल्टरनेटिव्ह करंट म्हणतात आणि डायरेक्ट करंट असे म्हणतात. म्हणजेच अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट, त्यालाच प्रत्यावर्ती धारा व दिष्टधारा असे म्हणतात. मग आकृतीत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला दिसतंय का की डीसी म्हणजे काय? डायरेक्ट करंट. आणि एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट, त्यालाच प्रत्यावर्ती धारा व दिष्टधारा असे म्हणतात. मग आकृतीत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला दिसतंय का की डीसी म्हणजे काय? डायरेक्ट करंट. आणि एसी म्हणजे काय? अल्टरनेटिव्ह करंट. दोघांची दिशेमध्ये फरक पडलेला आहे,
दोघांमध्ये काय फरक आहे आकृतीमध्ये? विचार करा, बघा, निरीक्षण करा, काय फरक दिसतो? तर बघा, आतापर्यंत आपण विद्युत गटाकडून येणाऱ्या, परिपथातून वाहणाऱ्या व पुन्हा गटाकडे जाणाऱ्या अशा एका दिशेने वाहणाऱ्या अदोलनायमन म्हणजेच काय विद्युतधारेची परिचित झालो आहे. अशा विद्युतधारेत दिष्ट धारा म्हणजेच डायरेक्ट करंट असे म्हणतात. या उलट काय असतं की विद्युतधारेचे परिणाम आणि दिशा ठराविक समान कालावधीत बदलते, त्यास प्रत्यावर्ती धारा म्हणजे अल्टरनेटिव्ह करंट असे म्हणतात. या दोघांमध्ये काय फरक आहे की विद्युत डीसी मध्ये म्हणजे डायरेक्ट करंट मध्ये दिशा ही सरळ असते, एका दिशेने असते, आणि अल्टरनेटिव्ह करंट मध्ये काय होतं की दिशा ही पाहिजे. सोबत तुम्हाला एक आलेख दाखवलेला आहे लक्षामध्ये, किंवा एक आकृती दाखवलेली आहे, की त्या आलेखावर आपल्याला असं कळतं की प्रत्यावर्ती धारा आणि दिष्ट धारा यांच्यामध्ये आलेख काय असतो. तर आलेखामध्ये दाखवल्याप्रमाणे काय दाखवलेलं आहे की दिष्ट धारा ही वाढू शकते, स्थिर असू शकते किंवा कमी होऊ शकते, परंतु दोलनामय नसते, म्हणजे ऑसिलेटरी नसते. लक्षामध्ये त्याच पद्धतीने प्रत्यावर्ती धारा काय आहे की दोलनामय धारा आहे. आलेखात दर्शवल्याप्रमाणे ती एका दिशेने कमाल मर्यादेपर्यंत वाढते, त्यानंतर कमी होते, शून्य होते व पुन्हा उलट दिशेने कमाल मर्यादेपर्यंत वाढू शकते किंवा वाढून पुन्हा शून्य होते. म्हणजेच काय की यांच्या दिशेमध्ये कमी जास्त हा फरक पडत असतो, म्हणून त्याला अल्टरनेटिव्ह धारा असे म्हणतात. आलं लक्षामध्ये? म्हणजे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की फरक विचारला जाऊ शकतो की फरक स्पष्ट करा प्रत्यावर्ती धारा आणि दिष्ट धारा. प्रत्यावर्ती धारा व दिष्ट धारा यामधील तुम्हाला फरक स्पष्ट करा व दिष्ट धारा यामधील तुम्हाला फरक स्पष्ट करा या संदर्भात तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आहे की इलेक्ट्रिक जनरेटर. आता आपण इलेक्ट्रिक जनित्र पाहिलं, आता जनित्र बघणार आहोत की विद्युत जनित्र कशाला म्हणतात. तर त्यासाठी तुम्हाला खाली या आकृतीचे निरीक्षण करायचं आहे. मग या आकृतीमध्ये काय दाखवलेलं आहे बरं? हे चुंबकीय क्षेत्र दाखवलेलं आहे, कुंडल दाखवलेलं आहे, कार्बन ब्रश दाखवलेला आहे, आस दाखवलेलं आहे, विद्युत वाहकाची कडी दाखवलेली आहे. मग तुम्हाला लक्षात येत असेल की आकृतीत दाखवल्याप्रमाणे आसाभोवती फिरणारे तांबेचे तारेचे कुंडल म्हणजेच काय? ए बी सी डी हे काय तारेचे कुंडल आहे. ते चुंबकाच्या दोन ध्रुवामध्ये ठेवलेले आहे, यस आणि एन म्हणजे साऊथ आणि नॉर्थ झोन या दोन ध्रुवामध्ये ते ठेवलेले आहे. मग कुंडलाचे दोन टोके काय आहे? तर आर वन आणि आर टू हे दोन विद्युत वाहक कड्यांना कार्बन ब्रशांमार्फत जोडलेले. कार्बन ब्रशाचं महत्व काय ते पण आपण अभ्यासणार आहोत. ही दोन्ही कडी अक्षाला धरून बसवलेली असतात, परंतु कडे व आसामध्ये विद्युतरोधी आवरण असते. आस बाहेरील यंत्राच्या मदतीने फिरवला जातो, त्यामुळे कुंडल ए बी सी डी ही फिरू लागते. बी वन बी टू या स्थिर कार्बनी ब्रशांची दोन्ही टोके गॅल्व्हेनोमीटरला जोडलेली असतात, त्यामुळे विद्युतधारेची परिपथातील वहन दिशाही कळून शकते, आपल्याला कळून येत असते. बघा, आस फिरवल्यावर ए बी शाखावर जाते व सी डी खाली येते, म्हणजेच ए बी सी डी हे कुंडल घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरू लागते, म्हणजे क्लॉकवाईज हे फिरत असते. मग यामध्ये काय होतं की फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम आठवा. मग यामध्ये काय असतं? ए बी व सी डी या दोन्ही शाखांमध्ये आणि विद्युतधारा निर्माण होते. ती ए पासून बी पर्यंत, सी पासून डी पर्यंत अशा दिशेने जात असते. म्हणजेच ए बी सी डी अशी विद्युतधारा वाहू लागते. मग पुढील परिपथामध्ये काय होतं? तर बी टू कडून गॅल्व्हेनोमीटर कडे मधून बी वन कडे अशी विद्युतधारा वाहिली जात असते. जर ए बी सी डी या एका कुंतलाऐवजी अनेक वेळे असलेले कुंतल वापरले तर काय होईल? तर अनेक पटींनी विद्युतधाराही वाहते व मोठी विद्युतधाराही निर्माण होत असते. म्हणजे इथं विद्युतधारा जास्त पटीने वाहल्यास विद्युतधाराही जास्त निर्माण होत असते. अर्ध्या परिवलनानंतर ए बी ही शाखा सी डी च्या जागी व सी डी ही शाखा ए बीच्या जागी येते, म्हणजे ते एक काय करत असतात? परिवर्तन फिरत असतात. आलं लक्षामध्ये? म्हणजे ते जागा ही बदलत असतात. त्यामुळे प्रवर्तित विद्युतधारा डी पासून सी, सी पासून बी आणि बी पासून ए, म्हणजे सुरुवातीला नंतर काय फिरलं? अँटी क्लॉकवाईज फिरलं, म्हणजे चढता क्रम आणि उतरता क्रम या दोघी दिशा आपण लक्षात ठेवायला पाहिजे. मात्र हे लक्षात ठेवा, बी ए ही शाखा
कड्यांमार्फत सतत B1 या ब्रशच्या संपर्कात असते व DC ही शाखा सतत B2 या ब्रशच्या संपर्कात असते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला दिसत असेल. म्हणजेच त्यामुळे बाहेरील परिपथात विद्युतधारा B1 कडून B2 कडे निर्माण होते व आधीच्या अर्ध परिवलनाच्या उलट दिशेने वाहत असते. प्रत्येक अर्ध परिवलनानंतर हे घडते व प्रत्यावर्ती धारा निर्माण होत असते. म्हणजेच प्रत्यावर्ती धारा म्हणजेच काय की AC. लक्षामध्ये AC म्हणजेच काय अल्टरनेटिव्ह करंट. म्हणजे अल्टरनेटिव्ह करंट मध्ये काय असतं दिशा ही ठराविक कालावधीनंतरही बदलत असते. आपल्याला मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच काय की विद्युत जनित्र असते. लक्षामध्ये हेच प्रत्यावर्ती विद्युत जनित्र असते. लक्षामध्ये हेच प्रत्यावर्ती विद्युत धारा जनित्र होय. आता आपण बघणार आहोत की दिष्ट जनित्र म्हणजे DC डायरेक्ट करंटचं जनरेटर कसं तयार करतं, कसं कार्य करतं. तर त्यामध्ये बघा की दिष्ट विद्युत धारा बाहेरील परिपथात दिशा बदलत नाही. लक्षामध्ये अशा पद्धतीने आपण या प्रकरणामध्ये कोणकोणते घटक अभ्यासले, तर बघा आपण या प्रकरणामध्ये काय काय अभ्यासलं, तर फ्लेमिंग सर्व नियम बघितले. कोणकोणते नियम होते की फॅरेडेचे नियम होते, फ्लेमिंगचे उजव्या हाताचा डाव्या हाताचा नियम होता. लक्षामध्ये त्याच पद्धतीने विद्युतधारेचे चुंबकीय क्षेत्रावर कसे परिणाम होतात ते बघितलं, दिष्ट धारा बघितली, प्रत्यावर्ती धारा बघितली. म्हणजेच काय आपण प्रामुख्याने या प्रकरणामध्ये विद्युतधारेचे परिणाम यामध्ये विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थलांतर कसे होते, विद्युतधारेचे औष्णिक परिणाम काय, त्याची उपकरणं कोणकोणते, त्याच पद्धतीने विद्युतधारेमध्ये चुंबकाचे महत्व काय असतं चर्चा या प्रकरणामध्ये केली. मग या प्रकरणामध्ये तुम्हाला गृहपाठ काय देतोय, तर या प्रकरणात तुम्हाला गृहपाठ असा करून आणायचा आहे की आपण जे मी शिकवत असताना जे प्रश्न विचारले त्या प्रश्नावरती तुम्हाला सविस्तर माहिती लिहायची आहे आणि काही अडचणी असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला द्यायच्या आहे. लक्षामध्ये तर तुम्हाला सोडवलेली उदाहरणं कोणकोणती, या उदाहरणावरती कोण कसे प्रश्न सोडवायचे या संदर्भात सुद्धा सविस्तर माहितीही देण्यात येईल. अशा पद्धतीने आपण विद्युतधारेचे परिणाम